अत्याधुनिक सुखसोयी अधिक आरामदायी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अद्ययावत यंत्रणा असलेली अश्वमेध ही नवी बस एसटीच्या ताफ्यात आज दाखल झाली आहे. येत्या काही काळात आणखी काही अश्वमेध बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सध्या मुंबई हैदराबाद मार्गावर ही बस धावणार आहे. या बस सेवेचं उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल एसटी डेपोत झालं. हे डबल ॲक्सेल म्हणजे दोन ॲक्सेल असलेली आंतरराज्य प्रवास सेवा आता सुरू होते आजपासून. अशाच प्रकारच्या आणखीन 36 गाड्या दुसऱ्या येत आहेत त्या महाराष्ट्रामध्ये चालतील. तर ही प्रवासी सेवा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर देऊन सुविधा देऊन आणि किफायतशीर दरामध्ये देण्याचा निर्धार केलेला आहे आणि भविष्यामध्ये एसटीवर जास्तीत जास्त विसंबणारी माणसं विश्वासाने आमच्याबरोबर राहतील अशी खात्रीलायक प्रवासी सेवा निर्माण करायचा एसटी याच्यापुढे नक्की काळजी घेणार. या बसची काही खास वैशिष्ट्ये आहेत. बसमध्ये प्रवाशांना वायफाय सेवा मिळणार आहे. प्रत्येक सीटला चार्जिंगची व्यवस्था आहे. बसमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेत. सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची असलेली हूटर सिस्टीम या बसमध्ये लावण्यात आली आहे. बसला ऑटोमॅटिक गिअर आहेत. नेमकी कशी असेल ही अश्वमेध बस पाहूया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्यासोबत. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आजपासून अत्याधुनिक अशा मल्टी एक्सेल अश्वमेध या बससेवेचा समावेश झालेला आहे. ती बस कशी आहे हे आपण पाहतोय. आपण बघितलं तर आपल्याला अत्याधुनिक सगळ्या सोयीसुविधा असलेली ही बस पाहायला मिळते. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवाशांसाठी ही बस जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे. सीसीटीव्ही यामध्ये आहेत. शिवाय इतर ज्या आधुनिक सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आहे सीसीटीव्ही सोबतच वायफाय असेल किंवा इतर सगळ्या सोयीसुविधा सज्ज अशी ही बस आहे. नेमके काय फीचर्स आहेत हे जाणून घेऊया. स्कॅनिया या कंपनीने ही बस बनवलेली आहे. त्याचे कर्मचारी जे आहेत ते माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे. काय विशेष आहे या बसमध्ये? विशेष म्हणजे आमची जी बस आहे त्याच्यामध्ये बहुत सीटचं कम्फर्ट आहे. नंतर FMS सिस्टम आहे. रिटार्डर आहे. रिटार्डर म्हणजे ब्रेकच्या आधी जर तुम्ही रिटार्डर ऑपरेट केला तर इट्स कंट्रोलिंग दॅट गिअरबॉक्स. सो फ्रॉम गिअरबॉक्स यू कॅन यूज लेस ब्रेक अँड ड्यू टू त्यामुळे जर तुमच्या प्रदूषणात आणि काय होणार आहे ते वाचवणार. त्यातील ग्लास पण विशेष प्रकार. ग्लास आमचे कसं आहे सगळे ग्लास जे आहे टेफलॉन आहे. तर तुम्हाला आणि सगळे ग्लासात ग्लासावर आम्ही लोकांनी हॅमर दिलेला आहे. जर एमर्जन्सी केसमध्ये तुम्हाला काय झाला आणि काय बसमध्ये काहीतरी झाला आणि तुम्हाला बाहेर एस्केप व्हायचं आहे तर कोणताही ग्लास तुम्ही ह्या हॅमर काढून कोणत्याही ग्लासाने तुम्ही बाहेर निघू शकतात असं. आणि सेफ्टी कन्सर्नमुळे काय केलेलं आहे पार्टचे जे एमर्जन्सी एक्झिट डोर आहे त्याला तिकडे पण आम्ही लोकांनी दोन सीट काढलेलं आहे. कारण की ड्यू टू सेफ्टी आम्ही लोकांनी ते काढलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.